मी मधुमंजरी गटने व्यवसायानं मी पशुवैद्य आहे मी मुंबईची रहिवासी आहे आणि मी सावरकर स्पर्धेच्या पाचव्या वर्षी व्यावसायिक गटात भाग घेताना मी हिंद सुंदराती वसुंधरा या कवितेचं निरूपण करते आहे एकोणीसशे सहा साली तात्यांनी इंग्लंडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं नंतरच्या तिकडच्या पाच एक वर्षांच्या वास्तव्यात प्रत्यक्ष सशस्त्र क्रांतीमध्ये भाग घेत असतानाच आपल्या लेखणीद्वारे हिंदुस्थानाला कोण होत तू काय झाला तू याची आठवण करून तेच फुलिंग चेतवण्याचं कार्यही तात्यांनी केलं आपल्या आर्यभूमीचा उज्ज्वल इतिहास मांडणारी हिंद सुंदरा ती वसुंधरा ही कविताही तात्यांनी याच काळात म्हणजे एकोणीसशे नऊमध्ये लिहिली मातृभूमीपासून लांब राहत असताना तिचं दिव्यत्व तात्यांना किती प्रकर्षानं जाणवत होतं याची प्रचिती ही कविता वाचताना येते या कवितेची जर आपण रचना पाहिली तर त्यात ध्रुपद आहे आणि प्रत्येक कडव्यामध्ये चार चरण आहेत त्या चार चरणांपैकी पहिल्या दोन चरणांमध्ये यमक साधलेलं आहे तर चौथ्या चरणाचं यमक हे ध्रुपदाशी साधलेलं आहे जेव्हा एखादी कविता प्रचलित मात्रावृत्तात किंवा किंवा अक्षरगणवृत्तात लिहिली जाते तेव्हा ती कशी म्हटली जावी याविषयीचे दंडक घालून दिलेले असतात परंतु या वृत्ता बाहेर जाऊन जेव्हा एखादं कवन तात्या रचत असत तेव्हा ती कविता कशी म्हटली जावी याविषयी ते मार्गदर्शन करीत असत कारण एखादी कविता जेव्हा गेय असते जेव्हा तिचं गीत होतं तेव्हा तिचे शब्द तिचा आशय लक्षात ठेवणं हे नेहमीच सोपं जातं आणि हिंदुस्थानचा हा जो इतिहास या कवितेमध्ये मा मांडलेला आहे तो लोकांनी लक्षात ठेवावा म्हणून तात्यांनी काय युक्ती केली की शारदा नाटकातलं तत्कालीन अतिशय गाजलेलं असं एक अवखळ नाट्यपद आहे जा 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 झणी घेऊ नये वाळ्याचा पंखा त्या नाट्यगीताच्या चा चा चालीवर हुकूम तात्यांनी या गीताचे शब्द रचलेले आहेत त्यामुळे तात्यांना अभिप्रेत असलेल्या चालीनुसार जर ही कविता म्हणायची चा झाली तर ती अशी म्हणता येईल हिंद सुंदराती व सुंदरा धन्य प्रसवाती रुग्य उपनिषद ज्ञानछंद प्राचीना गायत्री देवी संधात्री सुंदरा धन्य प्रसवाती या कवितेतून तात्या आपल्याला वेदकालाची वेदकालाची रामायण महाभारत कालाची त्याचप्रमाणे पंधराव्या ते एकोणीसाव्या शतकातल्या इतिहासकालाची सफर घडवतात आणि अलगदपणे विसाव्या शतकामध्ये आणून सोडतात जेव्हा एखाद्या चित्रपटाचं ट्रेलर किंवा त्याचं त्याची चुणूक आपण बघतो तेव्हा तो संपूर्ण चित्रपट कसा असेल हे पाहण्याची ज्याप्रमाणे उत्सुकता लागते त्याचप्रमाणे ही कविता वाचल्यानंतर यात तात्यांनी केवळ उल्लेखच केलेला आहे पण ते उल्लेख केलेलं साहित्य त्यातल्या त्या त्या व्यक्ती यांचं आपल्या इतिहासाला काय बरं योगदान असेल असा प्रश्न वाचकाच्या मनात उभा राहतो वेद हे उपलब्ध असलेलं सर्वात आद्य असं श्रुतिरूप वाङ्मय ऋग्वेद यजुर्वेद सामवेद उपनिषद त्याचप्रमाणे हिंदूंना अतिशय पवित्र असलेला ज्ञानाची उपासना करणारा असा जो गायत्री मंत्र आहे त्याच्या उल्लेखाने काव्याची सुरुवात होते हे सर्व साहित्य वेगवेगळ्या काळामध्ये लिहिलं गेलं या सगळ्याला सांधणारी अशी संधात्री ही माझी मातृभूमी आहे असं तात्या म्हणतात ऋग्वेदातल्या ऋष ऋचा या ऋषीवरांनी लिहिल्या त्यामुळे साहजिकच पुढचं कडवं या ऋषीवरांना समर्पित आहे त्यापैकी भरद्वाज वसिष्ठ हे सप्तर्षींपैकी ऋषी राजा जनक याला आपण सीतेचा जनक किंवा एक राजा म्हणून ओळखतो परंतु त्याच्या तापसी आध्यात्मिक अंगाची तात्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी त्याचाही समावेश ऋषीवर्गामध्ये केला आहे व्यासपुत्र शुक याने श्रीमद भागवताची रचना केली सनक गर्ग या सर्व ऋषीवरांना जणू नमन करून नंतर तात्या रामायण महाभारत कालाकडे वळतात रामायण आणि महाभारत ही दोन तर महाकाव्य आणि त्यांच्या उल्लेखाशिवाय आपल्या आर्यभूमीच्या इतिहासाला पूर्णत्व येणारच नाही परंतु तरीही आर्यभूमीच्या एकंदरीत इतिहासाच्या संदर्भात म्हणा किंवा ऋग्वेदाच्या ज्ञानाच्या संदर्भात म्हणा परंतु तात्यांना ही दोन महाकाव्यही केवळ बोबडे बोल वाटतात अनेक नृपतींची माता असलेल्या या भूमीवर गार्गेईसारखी विदुषी जन्मली विदुष त्याचप्रमाणे विदुलेसारखी वीरमाता जन्मली की जिने आपला पुत्र रणांगणावरून पळून परत आला म्हणून त्याची निर्भत्सना करून त्याला परत लढण्यासाठी रणभूमीवर पाठवलं सीता द्रौपदी यासारख्या पंचकन्या झाशीच्या राणीसारखी वीरांगना गौतम चैतन्य यांच्यासारखे ज्ञानी भक्त जन्माला आले याची आठवण तात्या करून देतात तात्यांनी इंग्लंडमध्ये असताना शिखांचा इतिहासही लिहिला गुरु नानक गुरु गोविंद सिंग यांचा उल्लेखही या काव्यामध्ये येतो धर्मरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी शस्त्र हाती धरलं ते सर्व तात्यांना वंदनीय आहेत त्याचप्रमाणे ती त्यांची स्फूर्तीस्थान आहेत त्यामुळे राणा प्रताप आणि शिवाजी यांचा उल्लेख या काव्यामध्ये येणं हे स्वाभाविकच आहे गुरु गोविंद सिंगाच्या प्रेरणेमुळे बंदा बैरागी यानेही शिखांची फौज उभारली त्याचाही उल्लेख या काव्यामध्ये येतो या ज्यांचा उल्लेख आहे त्यापैकी शिवाजीवर राजा शिवाजीवर तात्यांनी स्वतंत्र काव्य रचलेलं आहे फर्ग्युसनमध्ये असताना त्यांनी रचलेली शिवाजीची आरती ही सर्वश्रुतच आहे किंवा हिंदू नृसिंह हा प्रभो शिवाजी राजा हे गीतही सर्वांनाच परिचित आहे परंतु बंदा बैरागीवर त्यांनी नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा ते अंदमानाच्या कोठडीत बंद होते तेव्हा काव्य रचलेलं आहे आपल्या धर्मरक्षणा आपला धर्म राखण्यासाठी म्हणून आ, या बंदा बैरागीने अनन्वित असे शारीरिक अत्याचार सोसले परंतु तरीही तो मुसलमान झाला नाही त्याने आपला धर्म आपला धर्म सोडला नाही आणि ही स्फूर्ती नी जे अंदमानात असताना घेतली आणि ते आपल्या त्या काव्यात म्हणतात की जर आपल्या धर्मरक्षणासाठी बंदा बैरागी एवढा शारीरिक छळ सोसू शकला तर मी माझ्या मातृभूमीसाठी हा छळ का सोसू नये तो मला का सोसता येऊ नये आपल्या कवितेमध्ये नंतर तात्या एक खंत व्यक्त करतात ते म्हणतात की अशी ही माझी भूमी जी अनेक शास्त्रांची जणू खाण आहे जी कलाकमलिनी आहे भौगोलिकदृष्ट्या ही सुजल संपन्न अशी आहे अनेक वीरांची ती जननी आहे तिने क्षणभर तरी दास्यत्व का पत्करावं परंतु पुढच्याच कडव्यामध्ये ही खंत दूर सरून ते एक आशावाद आणि एक द्रष्टेपणा प्र व्यक्त करतात आणि म्हणतात की ग्रहणाचं आयुष्य काय हो ते क्षणकाळ असतं परंतु तेज मात्र अमर असतं आणि परवशता हे माझ्या भास्वर अशा मातृभूमीला लागलेलं फक्त ग्रहण आहे ते काही काळातच सुटेल आणि माझी ही शुभ्रा शुभ मातृभूमी आहे ती लवकरच विमुक्त होईल कल्पना करा तो काळ किती कठीण होता अठराशे सत्तावन्नचं बंड फसलेलं होतं ब्रिटिशांचा अत्याचार शिगेला पोचलेला होता आणि अशा काळामध्ये तात्या हा आशावाद आणि दृष्टेपणा प्रकट करतात आणि म्हणतात की केवळ माझी मातृभूमी विमुक्त होईल एवढंच नाही तर ती विश्वोद्धारेणे ठरेल तात्यांच्या परिभाषेनुसार हिंदू असलेल्या प्रत्येकाने या काव्यात उल्लेख केल्या गेलेल्या साहित्याची त्यातल्या व्यक्तीची स्वतः ओळख करून घेऊन तो बसा जर पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवला तरच या काव्याचं निरूपण खऱ्या अर्थानं समजलं असं म्हणता येईल नाही का नमस्कार